जेथे धम्म आहे तेथेच प्रगती। खडकलाट येथील आयोजित बौद्ध धम्म शिबिरात भिक्खू गुरुधमो यांचे प्रतिपादन व मार्गदर्शन। जेथे धम्म आहे तेथेच प्रगती। खडकलाट येथील बौद्ध धम्म शिबिरात भिक्खू गुरुधमो यांचे प्रतिपादन। गेल्या काही महिन्यापासून गळतगा येथे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे कार्य सुरू आहे। या कार्याला गळतगा येथील कार्यकर्ते रात्रंदिवस झटत आहेत आणि आता गेल्या 4-5 दिवसापासून गळतगासह परिसरातील गावात श्रामणेरी शिबिराच्या निमित्ताने धम्मदेसना कार्यक्रम होत आहे। या दरम्यान धम्माच्या कार्याला चांगले पाठबळ व विश्वास मिळत चालला आहे। निप्पाणी व चिक्कोडी तालुक्यातील उपासकांच्या जीवावरच आपण धम्म चळवळ उभी केली आहे, तेव्हा आपण करीत असलेल्या कार्याचा आपणास सार्थ अभिमान असून या परिसरात प्रत्येक गावात धम्म ज्योत लावून धम्मतेवर ठेवणार आहे। या उद्देशानेच 25 ऑक्टोबरला गळतगा येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले आहे, तेव्हा हजारोंच्या संख्येने या धम्म परिषदेस बौद्ध बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करून धम्म परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन तक्षशिला बौद्ध विहार गळतगा येथील भिक्खू गुरुधम्मो यांनी केले। मंगळवारी येथे डॉक्टर आंबेडकर भवन मध्ये बौद्ध धम्म श्रवणेरी शिबिरानिमित्त धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थितांना धम्मदेसना कार्यक्रमात भिक्खू गुरुधम्मो मार्गदर्शन करताना बोलत होते। तत्पूर्वी येथील डॉक्टर आंबेडकर चौकात भिक्खू गुरुधम्मो व श्रामनेरी शिबिरार्थींचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी गुरुधम्मो यांच्या हस्ते ऐतिहासिक डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर प्रमुख मार्गावरून गुरुधम्मो व श्रामनेरी शिबिरार्थींवर पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढण्यात आली। पुढे धम्मदेसना कार्यक्रमात गुरुधम्मो धम्म परिषदेबद्दल माहिती देताना म्हणाले की या परिषदेस विचारवंतांचे मार्गदर्शन व बुद्धीला चालना देणारी अनेक पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत। त्या दृष्टीने सर्व पुस्तक प्रकाशन कंपन्या व पुस्तक विक्रेत्यांशी स्टॉल उभारण्यासाठी संपर्क करण्यात आला आहे, तेव्हा या धम्म परिषदेस उपस्थित राहावे अशी विनंती केली। यावेळी स्वागत भाषणातून भारतीय बौद्ध महासभेचे येथील शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल मसाळे आणि सर्वांचे स्वागत करून धम्मदेसना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। तर भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा महासचिव महेश धम्मरक्षित यांनी डॉक्टर आंबेडकर यांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी बौद्ध धम्म दिला आहे, तेव्हा दलित होऊन अन्यायी होण्यापेक्षा बौद्ध अशी ओळख करून स्वाभिमानाने जगा असे आवाहन केले। यावेळी येथील भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष सुकुमार थरकार यांनीही मार्गदर्शन केले। सामूहिक गाथा व धम्मपालनाने धम्मदेसना कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमास हाल शुगरचे माजी संचालक आरबी थरकार, माजी चिक्कोडी तालुका पंचायत अध्यक्ष विलास माळगे, सुदाम थरकार, माजी सैनिक विक्रम थरकार, मनोहर माळकरी, चन्नाप्पा थरकार, अजित माळकरी, पिरगोंडा थरकार, काशीनाथ वराळे, चिदानंद थरकार, अशोक हळ्ळे, रजनीकांत वराळे, मिथुन वराळे यांच्यासह गळतगा व खडकलाटेतील उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमात सूत्रसंचालन अनिल मसाळे यांनी तर आभार भारतीय बौद्ध महासभा येथील शाखेचे महासचिव सुनील कांबळे यांनी मानले।